नमस्कार, जय महाराष्ट्र। मी कुंदन संखे। आज तुमच्या पुढे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज काही एका वृत्तपत्रामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून थोडं संभ्रमाचं वृत्त प्रसिद्ध झालंय आणि त्या माध्यमातून हा खुलासा व्हावा आणि कुठेही ह्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून हा मी व्हिडिओ आज प्रकाशित करीत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे नेहमीच जनसामान्यांच्या विषयाच्या बाबतीमध्ये संवेदनशील असतात आणि याच संवेदनेतून मग कुठल्या आरोग्याचा विषय असो, योजनांचा विषय असो, त्या योजना पोचल्या पाहिजेत, घरोघरी घरापर्यंत पोचल्या पाहिजेत। याकरता ज्या काही यंत्रणांचा उपयोग करता येईल आणि त्यामध्ये लोकसहभाग हा घेऊन या सरकारने जाहीर केलेल्या योजना या प्रभावीपणे पोचवण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेहमीच राहिलेला आहे। आणि अशीच एक आपल्या महाराष्ट्रातील आपल्या पालघर जिल्ह्यातील ज्यांनी वयाची 65 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा, त्यांच्या आरोग्यामध्ये शासनाचं सहकार्य असावं म्हणून 6 फेब्रुवारी 2024 मध्ये हे शासन परिपत्रक काढून एक योजना शासनाने जाहीर केली आहे। तिचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। म्हणजे ज्यांनी वयाची 65 वर्ष पूर्ण केली असेल त्यांच्या वयाचा दाखला स्वयंघोषणापत्र म्हणजे स्वतःने दिलेलं घोषणापत्र यासोबत बँकेचं पासबुकचं झेरॉक्स, तुमचं मतदान कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल हे वयाचा पुरावा म्हणून हे जोडून आणि आपलं स्वयंघोषणापत्र देऊन हा तो फॉर्म भरायचा आहे आणि भविष्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक 65 वर्ष पूर्ण झालेल्या लोकांना त्यांच्या आरोग्यामध्ये उपकरणं घेण्याकरता फायदा व्हावा हा दृष्टिकोन या माध्यमातून सरकारचा आहे। आता ही सरकारची जेव्हा योजना जाहीर होते तेव्हा सरकारने त्याचं इम्प्लिमेंट करावं का? कित्येक वेळा असं लोक नेहमी म्हणतात की आम्हाला सरकारी कार्यालयांचं नेहमी दारात उठवे लागतं तरी आम्हाला योजना मंजूर होत नाही किंवा सरकार फक्त घोषणा करतं परंतु योजना प्रत्यक्षापर्यंत पोहोचत नाही। कित्येक वेळा तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं। मग आता वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या लोकांनी तालुक्याला येऊन आपलं रिक्षा बसचा प्रवास करून योजना घेण्याकरता यायचं का? ज्यांना आधार देण्याकरता सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना काढली आहे त्यांना आधार देणं हे सरकारसोबत प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचं सामाजिक कार्यकर्त्याचं काम आहे। आणि म्हणूनच ज्या वृत्तपत्रांमध्ये उल्लेख केला गेलाय की पक्षाच्या माध्यमातून एक फॉर्म भरला गेला आणि फसवणूक झाली, फसवणूक कशाला म्हणतात? सरकारने योजना प्रसिद्ध केलेली आहे, उलट अभिनंदन केलं पाहिजे। मी तर म्हणतो की कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी ही योजना दारादारापर्यंत पोहोचवलं पाहिजे। आपल्या घरातील आपले वडील असतील, आपले काका असतील, आपले मामा असतील, आपले प्रत्येक गावातला वरिष्ठ व्यक्तीला ही योजना मिळालीच पाहिजे। सरकारी योजना कागदावर बिलकुल राहता कामा नये याकरता वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून आज आपण मतदानाचं कार्ड काढताना आपल्या जवळ लागतं का? सरकारने म्हटलंय तुम्ही स्वतः कार्ड काढू शकता, स्वतःचं डिटेल्स भरू शकता, आभा कार्ड तुम्ही स्वतः करू शकता। मग राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फक्त मतदान मागायचं का? आता निवडणूक आली आहे, फक्त निवडणुकीपोतं समोर जायचं का? मग त्याचं दुसरं कर्तव्य नाहीये का की त्यांनी लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचवल्या पाहिजे? मला वाटतं मग आम्हाला अभिमान आहे की आमच्या एक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही योजना पोहोचावी म्हणून लोकांना ह्या जागरूक केलेलं आहे आणि ज्यांची वयाची 65 पूर्ण झाली आहे त्या सर्वांना निश्चितपणे या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 3000 रुपये हे त्यांना जेव्हा त्यांचा तो क्रायटेरिया त्यांची निकष पूर्ण होईल तेव्हा त्यांना निश्चितपणे मिळेल आणि ह्या योजनेचा खरोखर लाभ होईल। त्यामुळे कोणीही संभ्रम ठेवण्याचं कारण नाही, कोणी कोणाकडे पैसे घेऊन काही योजना राबवत नाहीये, पूर्णपणे ज्येष्ठ लोकांना दिलासा व्हावा म्हणून ही योजना राबवतोय। त्यामुळे कुठेही संभ्रमाचं वातावरण तयार होऊ नये व अशा ज्या योजना असतात त्यांचा लाभ हा लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे, आपल्या बुजुर्गांना मिळाला पाहिजे, ज्येष्ठांना मिळाला पाहिजे। म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा सामाजिक कार्यकर्त्याचा असो, त्यांनी अशा गोष्टीला पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला वाटतं ही अत्यंत प्रभावी योजना आहे आणि याचा लाभ त्यांचे निकष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याला निश्चितपणे मिळेल ही माझ्या याची मला ठाम खात्री आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।